आज आयुक्त कार्यालयामध्ये माननीय आयुक्त साहेबांना आम्ही टिमकी प्रभाग क्रमांक 8 ह्या क्षेत्रातल्या सिव्हर लाईनच्या अनेक समस्याला घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे आलेलो होतो. गेल्या 3 महिन्यापासून ह्या क्षेत्रामध्ये सिव्हर लाईनच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. जीर्ण झालेल्या लाईनना ताबडतोब बदलावी याच्याकरता आम्ही ही समस्या साहेबाकडे ठेवली. आम्ही आयुक्त साहेबाला म्हटलं की ह्या क्षेत्रामध्ये सफाई कामगार व क्षेत्रातला जो इन्स्पेक्टर आहे तो सुद्धा काम करत नाही, त्याची लापरवाही आहे. सहाय्यक आयुक्त आजपर्यंत त्या एरियामध्ये कधी दौरा घेतलेला नाही आणि लोकांच्या संपर्कामध्ये नाही आहे आणि लोकांच्या संपर्कामध्ये नाही आहे याच्यामुळे त्या तिथल्या ज्या समस्या आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या अनेक समस्यांना घेऊन आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये आज आलेलो होतो. आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि अधिकाऱ्याला युद्धस्तरावर काम करण्याचे आदेश दिला आहे आणि त्यांनी हेही सांगितलं जर हे काम जर ताबडतोब केलं नाही तर अन्यथा आम्ही तुम्हाला घरी बसवू असा आयुक्त साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. ह्या क्षेत्रामध्ये 25 घरामध्ये चिकनगुनियाचे पेशंट आहे आणि 4 घरामध्ये डेंग्यूचे पेशंट आहे. ह्या सगळ्या आज जे महिला या ठिकाणी दिसत आहे हे मजदूरी करणारे, हातमजदूरी करणारे, घरकाम करणाऱ्या महिला आहेत. या महिलांच्या घरामध्ये आर्थिक जो भुजंड आला आहे याला नागपूर महानगरपालिकाचे अधिकारी त्याला जिम्मेदार आहे आणि ही मागणी केली आहे की त्या संबंधित लापरवा अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करा, अन्यथा त्या एरियाच्या त्या क्षेत्रातून त्यांना त्यांचा ट्रान्सफर करा, हे सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. मी माझं नाव छाया खापेकर, पूर्व नगरसेवक छाया खापेकर आणि प्रभाग 8 मधून आम्ही ह्या सगळ्या महिलांना घेऊन आम्ही कमिशनर ऑफिसला पोहोचलोय. आमच्या वार्डातल्या ज्या समस्या आहे शिवर लाईन वगैरेचा, तर त्या शिवर लाईनच्या समस्या घेऊन आम्ही हेल्थ ऑफिसरला एक आम्ही निवेदन दिला आणि कमिशनर ऑफिसला एक निवेदन दिला आहे. आमची हीच मागणी आहे की आमच्या वार्डातला जे बी शिवर लाईन, गडर लाईन, शिवर लाईन जे बी समस्या आहे ते यांनी समजून घ्यावं आणि आमची समस्या दूर करावी ही आमची मागणी आहे. आमची मागणी ही पूर्ण झाली पाहिजे. अगदी कमिशनर साहेबांनी त्या हेल्थ ऑफिसरला आता त्यांनी फाईल दिली आहे, त्यांनी सांगितलं समजून त्यांना, त्यांनी म्हटलं की ते त्वरित तुरंत काम करा, प्रभाग 8 तुरंत काम करा नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पाठवून देऊ. त्यांनी असं त्यांना धमकी दिली.